गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? हो का आपली देवपूजा वगैरे झालेली आहे? कारण व्लॉग नेहमी मी देवपूजेपासून स्टार्टिंग करते, कारण मला आवडतं. त्याच्यामुळं बघा, पाहू शकता तुम्ही. बघा, आपली देवपूजा झालेली आहे. नमस्कार दोस्तांनो, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असायलाच पाहिजे. तर आज आहे विशेष भाग का? तर आता तुम्ही म्हणता काय, तर आज आहे धावपळ चालू आहे राधाची, भरपूर काम आहे तिला. मला पण जरा वेळ या, मग आता ही नवरात्रीची जरा धावपळच असते, सगळं साफसफाई चाललेली, तर मग मला पण थोडासा वेळ आहे. तर म्हटलं आज जरा एक सरप्राईज देऊया राधाला. काय सरप्राईज असेल तुम्ही ओळखू शकता? तर चला मीच दाखवतो. आज राधा जागा किचन मधली माझ्याकडे, तर बघूयात. म्हटलं खास पोहे बनवूया आपण, पोहे बनवून राधा पोहे आपण ही नाश्ता करूया. तर चला पोहे बनवाय चला. चला तर आता तेल टाकले, आपण त्यात शेंगदाणे टाकूया. तर शेंगदाणे बघ आता पासून घेऊ, जरा कुरकुरीत लागतात म्हणजे शेंगदाणे फास्टमध्ये. बघूया राधा पद्धत वेगळी असते, आता ही माझ्या पद्धतीने बघूया फास्टमध्ये. जरा घोळे घोळे भाजूया, तर चांगले कुरकुरीत तळून घेऊया शेंगदाणे, म्हणजे कसं टेस्टी लागतात पोह्यात, चव आली पाहिजे पोह्याला. जरा मी पण बरेच दिवस झालं जरा बनवले नव्हते, बघूया म्हणलं गावाकडं पहिले बनवायचं, पण आता बऱ्याच दिवसानंतर बघूया म्हणलं. आता टाईम बी जरा टाकूया, हळद शेंगदाणे भाजले, कांदा टाकूया, कांदा फ्राय करूया पण आता मिरची कढीपत्ता टाकूया. मस्तपैकी चटपटे झाले पाहिजे, जरा वेगळ्या पद्धतीने जरा हटकेच. चला बघताय आपण आता. मित्रांनो बघा, आता तुमच्या दादांना पोहे जमतात का? बघू शकता मस्त पैकी आता कांदा बांध. चला तर आता ह्यात कांदा, हळद, शेंगदाणे, जिरे, कढीपत्ता, मिरची सर्व टाकलेले. कांदा जवळजवळ भाजत आलेला आहे, आता भाजलं की आपण पोहे टाकणार आहोत. चला तर आता कोथिंबीर पण यातच टाकतो. मस्त आता वाचायला लागला, जरा कांदा भाजला आहे आता. एकदम सरसरीत झटपटी पोहे. आता पोहे टाकूया. तुम्ही पण जरा कधी तुम्हाला वेळ असेल तो बनवत जा, एन्जॉय करत जा. बघूया आता पण पोहे टाकून घालूया मस्त. एवढाच वेळ तर आपला काय हात टाकत, आपल्या हाताची जी टेस्ट बघायची तेवढंच टाकावी आता. चला तर आता शेवटचा आयटम म्हणजे चवीसाठी मीठ टाकलं पाहिजे, कारण मिठाशिवाय चव नाही. चौदा सरप्राईज आहे.
झाले दादा पोहे. चला तर आता आपले पोहे झाले तयार. तर झाले ते बघा कसे आता छोटे छोटे गोष्टी असतात त्या पण एन्जॉय करायच्या, त्यातनं पण आनंद घ्यायचा. तिथे आता 5-10 मिनटात ते पोहे तयार झालेले आहेत आपले चिकट पोहे. चला तर मित्रांनो आता गॅस बंद केल्यावर पोहे झालेले आहेत आपले. आता तुम्ही पण या चला तर आता लिंबू पिळूया आपण. ले आंबट होईल ले पिळ. पोहे तयार झालेले आहेत आपले. पण आता काय झालंय विषय असा झाला, मला हाय सोमवार विषय असा झाला की पोहे द्यायचे होते राजाला सरप्राईज म्हणून. पण आता राधाचा आहे आज सोमवार. सोमवार म्हणजे राधाचा उपवास. त्यामुळे आता मलाच बच्ची कंपनी आम्ही आता टेस्ट करणार. कसं झालं ते सांगा बघा. तुमच्या दादांनी बनवले बरं का स्पेशल पोहे. मस्त झाले पोहे. मस्त झाले का. तर तुम्ही पण या खायला कधी वेळ मिळाला तर तुम्ही पण करून बघा. तर चला खात राहा मजेत राहा. तर तुम्ही पण या खायला. चला मस्त झालेत एकदम टेस्टी. कधी कधी तुम्ही पण करून बघा. एन्जॉय करा मजेत राहा आनंदी राहा. चला तर आपण आता बाहेर आलेलो आहे. गवतीच्या किंवा जरा साजला झालेला आहे सर्दी खोकला. आपण आता हे बघा करू शकता गोवतीचा आहे आयुर्वेदिक आहे. गोवतीचा त्यानंतर घेऊ तुळस. किंवा तुळस आहे तुळसीची पानं घेऊ आपण. आता तुळस टाकायसाठी काढा करायचा आहे. जरा ऊन पडलेलं आहे चांगलंच दुपारच्याला. त्यानंतर आपण घेऊया जरा गुळवेलचा मस्त आयुर्वेदिक. हो का मित्रांनो नमस्कार. तर कसे आहात सगळे मस्त ना. तर मी आज ही 1 किलो खवाय हे ना आमचे शेजारी आहेत ना ते गावाकडे गेलते घरगुती त्यांच्या खवा बनवतात. तर त्या काकूंनी विचारलं होतं तुम्ही खवा घेणार का. तर मग म्हटलं ठीक आहे घरगुती आपलं बनवलेलं कधी पण चांगलंच ना. तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे आणा आम्हाला पण. मग तो का तो खवा आहे 1 किलो. हा 1 किलो खवा आहे घरगुती बनवलेला आहे. आणि मी आज ह्याचे तुम्हाला निम्मे म्हणजे 1/2 किलोचे पेढे बनवून दाखवणार आहे. आणि 1/2 किलो तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर पेढे बनवणारे एकदम सोपी पद्धत आहे. झटकीपट असे होणारे आहेत. तर तुम्हाला नक्की दाखवते मी खव्याचे पेढे कसे झटकीपट बनवायचे ते. तर चला मग आपण बघू ह्या खव्याचे पेढे बनवून. मी निम्माच वापरणार आहे 1/2 किलो. हा 1 किलो आहे. तर चला मी ह्या 1 किलो खवा आहे तर मी ह्यातलं 1/2 वापरणार आहे. आणि 1/2 नंतर ना काहीतरी गुलाबजाम वगैरे बनवील. आता खव्यापासून पेढे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. एकदम सोपी पद्धत आहे साधे आणि सिम्पलच आहे. तर ह्यातला निम्माच घेणार आहे. निम्मा घेतला तर 1 किलो आहे तर 1/2 किलो पकडायचा आपण निम्मा घेतला तर. चाकूने आपण कट करून घेऊ. हाताने ते निघणार नाही. बरोबर निम्मा घेते मी कट करून. तुम्ही पाहू शकता बघा खूप छान आहे ताजा खवा आहे. आता त्यासाठी घेतली मी पावशेर. 1/2 किलो खवा असेल तर पावशेर साखर घ्यायची पिठी साखर मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. वेलची पावडर आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतले आहेत. तर तुम्हाला गोड आणखीन हवा असेल तर आणखीन तुम्ही टाकू शकता.
ते आपल्याला कढईत टाकायचे ना, मग ते मोठा अख्खा त्याच्यात ही होणार नाही म्हणून बारीक बारीक चाकूने करून घेते मी, जे थोडेसे जमेल तसे तुकडे तुम्ही पाहू शकता। लय सोपी पद्धत आहे, झटकीपट होते पण खूप मऊसर पेढे बनतात, तुम्ही नक्की करा। जास्त ह्याला परतायचं नाही काय नाही, थोडंसं वितळले की थोडंसं घट्ट झालं की लगेच करायचं। कढई ठेवते मी आता, आपण टाकू तूप टाकायची त्यात काही गरज नाही, पण तरी थोडंसं मी टाकणार आहे, उगं नॉर्मल टाकणार आहे खाली जेणेकरून चिटकायला नको म्हणून, पण तसा खवा आपला तेलकटच असतो, पण पहिल्या स्टार्टिंगला चिटकू नये म्हणून थोडंसं तूप टाकते, जास्त काय टाकायची आवश्यकता नाही। मग त्यात आपण हे टाकून घेऊया आता, ही खवा आपण परतायला लागलो का नाही पूर्ण वितळला जातो त्याच्यामुळं, टाकून घेऊ आपण। टाकलं की एकसारखं त्याला हलवत राहायचं, बघा हे जसं जसं गरम होईल तसं तसं हे पातळ होतं, आणि पातळ झालं की परत लगेच घट्टसरपणा येतो ह्याला। जशी उब लागन तसं हे पातळ होतं, तुम्ही बघा व्हायला लागलं पातळ, सारखं हलवत राहायचा खाली चिटकून द्यायचा नाही, गॅस थोडा कमी करायचा। असं एकसारखं हलवत राहायचं, खवा तयारच आहे पण तरी आणखीन थोडा परतायचा पुला, म्हणजे कसं छान लागतो बघा। लई त्याला हे करत नाही बसायचं, थोडंसंच हे करायचं, ते आपोआप परत नंतर न गार झाले, जसं जसं गार होईल ना तसं तसं ते थंड होत जातं, त्याच्यामुळं लई बी त्याला परतायचं नाही। बघा मस्त असा खवा आहे, खाली चिटकू नये म्हणून हलवत राहायचं त्याला, गॅस सारखा आपला कमी जास्त गॅसकडे लक्ष ठेवायचं। विलायची पावडर टाकून घेते मी, नुसती विलायची पावडर टाकली जरी तुम्ही, आणि हे आता हो का ह्या प्रमाणात तुम्ही लगेच काढून घ्यायचं, याच पद्धतीत लय पण घट्टसरपणा नाही होऊन द्यायचा, मग खवा आपला लाल होईल। साखर टाकणार आहे, तुम्ही असंच हलवून खाली घेऊन साखर वरून जरी मिक्स केली ना गार झाल्यावरती तरी बी चालून, पण मी आपलं ह्यातच साखर मिक्स केलेली आहे। तुम्ही जरी अशी केली साखर मिक्स हे थंड झाल्यावर पिठी साखर वरून तरी चालती, आणि हे कढईत जरी पिठी साखर मिक्स गेली तरीही चालती, काय हरकत नाही। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं घ्यायचं, जास्त पण गोड नाही करायचं, खूप छान होतात, हलवत राहायचं ते। ते आता आपल्याला जरी वाटत असलं ना हे खूप पातळ वाटतंय, पण हे गार जसं जसं गार होईल ना तसं तसं ह्याला घट्टसरपणा येतो, आणि खूप छान पेढे बनतात आणि मऊसूत होतात, कारण ओरिजिनल खवा आहे ना त्याच्यामुळं एकदम प्लेन असे पेढे दिसतात ह्याचे। तर झालेलं आहे, मी आता काढून घेते, लय पण आपल्याला करायचं नाही, मग लय लाल झरत होईल, आपल्याला लय लाल करायचं नाही, बस झालं आता। बघा किती सुंदर बनलेलं आहे, मी आता का काढून घ्यायचं, ताटात झालेलं आहे, माझ्याकडून थोडं तरी घट्टच झालं, एवढं बी घट्ट होऊन द्यायची काय गरज नाही, जसं जसं ते थंड होईल ना तसं तसं ते घट्टसरपणा त्याला आपोआप येत जातो। आणि तुम्ही असं बेटर नुसतं काढून वरून जरी साखर मिक्स केली ना तरी पण छान पेढे बनतात, पण मी ह्या कढईतच घेतली मिक्स करून, हलवत राहायचं गार करत राहायचं, बघा जसं जसं गार होईन तसं तसं ते
घट्ट बनायला लागलं बघा तुम्ही. आणि लई पण गार होऊन देणार नाही मी, थोडंसं गरम गरम आहे तोपर्यंतच बांधून घेणार आहे. परत मग ते खूप असं घट्टसर बनतं, मग ते चिटकायला जरा वेगवेगळं व्हायला बघतं ते, त्याच्यामुळं मग ती गोळी बनायला जरा मग हे होतं, त्यामुळं थोडं गरम गरम आहे आणि तोवरच मी त्याचं बनवून घेणार आहे. हाताला भासते थोडंसं आहे गरम, तरी बांधून घेणार तशातच, पोळते हाताला. तर चला आपण बनवू, जसे आकार हवेत तुम्हाला त्या पद्धतीने बनवायचे. एक एक असं लावायचं तुकडा पिस्त्याचा वगैरे थोडा थोडा, त्याला खूप छान ह्याला कलर आलाय हे असं दिसतंय तुम्हाला, पण एवढं पण लाल नाही झालेलं ते. खूप मस्त असे दिसतात आणि खूप छान असे लागतात, तुम्ही नक्की करून बघा. काहीतरी वेगळं, गुलाबजाम तर आपण नेहमीच बनवतो, थोडासा मोठा झालता म्हणून मी परत छोटा केला, कारण लई बी मोठे म्हणल्यावर मग आपल्याला बघूनच खावं असं वाटत नाही, त्याच्यामुळं थोडे छोटे केले. छोटा आकार द्यायला, एकसारखे बनवायचा प्रयत्न करायचा, तसे एकसारखे आपल्याकडनं होतच नाहीत पण तरी एकसारखे बनवायचा नक्की प्रयत्न करायचा. बघा त्याचंच तेल किती सुटले, त्या खव्याचंच तेल किती सुटलेलं आहे. ह्याला वरून वेगळं काय असं तूप वगैरे लावायचे तर काय हाताला गरजच नाही, त्याचंच तूप लागलंय सगळं हाताला माझ्या. तेलकटपणा उतरलाय ना त्याच्यात, आपण ते परतल्यामुळं खावा. तर बघा किती छान असे मस्त असे बनतात. सगळेच अशा पद्धतीने बनवून घेऊ आपण झटकीपट. बघा तुम्ही पाहू शकता आपले पेढे तयार झालेले आहेत, खूप मऊ झालेले आहेत. तर अशा पद्धतीने नक्की बनवा. अर्धा किलोचे खव्याचे एवढे बनले बघा, अर्धा किलो खवा आपला होता त्याचे एवढे बनले आहेत, छान लागतात, नक्की बनवा अशा पद्धतीने. बघा हे पेढे केले झटकीपट खव्याचे, हे खवा कसा किलो होता म्हणजे आमच्या शेजारच्या काकूंकडनं आम्ही घेतलेला, त्यांच्या घरी बनवतात, मग त्या गावी गेलत्या काल, कालचाच आहे ताजा खवा हा, मग त्यांनी रात्री दिला, मग आज सकाळी अर्धा किलोचे पेढे बनवले. तर कितीला एक किलो भेटला, 280 रुपयाला एक किलो भेटला. मग बाजारात कसा आहे काय माहित नाही, पण ते घरगुती बनवतात ना त्यामुळे त्यांनी स्वस्त दिला आपला. बाजारात कसा आहे ते काय आम्हाला किंमत माहित नाही, पण आम्ही बनवले घेतले खाऊन बघा. एकदम मस्त झालेत का, एकदम मस्त झाले, मस्त झालेत, एकदम टेस्टी झाले ते, एकदम मऊ झालेत पेढे. तुम्ही करून बघा आणि कस झालं ते नक्की सांगा. आणि आवडल्यास सुनीता बनगरे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि खात राहा, आनंदी राहा, सर्वांनी मजेत राहा. सर्वांना बाय बाय.